आपल्या शरीरामध्ये पाण्याला प्रचंड महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे की शरीरामध्ये जेव्हा आपण पाणी पीत असतो त्यावेळेला त्यातल्या प्रत्येक पाण्याचा थेंबाचा हा उपयोग करून घेतलेला असतो. म्हणजे त्यामुळे कसं होत असतं की प्रत्येक ऑर्गन हा नरिश होत असतो, हायड्रेट होत असतो. आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल्सला, प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक अवयवाला हे पाण्याची जरुरी असते त्याचं कार्य करण्यासाठी. पण ते पाणी आपण खूप जास्तसुद्धा पिऊन चालत नाही, कारण की ते जर का जास्त पाणी प्यायलं तर आपल्याला शरीराला पोटाला तडस लागते, आपल्याला सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं, आपल्या किडण्यांवरती प्रेशर येतो. त्यामुळे जास्तही पाणी आपण पिऊ शकत नाही, आणि जास्त पाणी प्यायलं तर आपली भूक पण कमी होते, आपल्याला भूकही जास्त लागत नाही, त्यामुळे जास्त पाणीही आपण पिऊ शकत नाही. कमी पाणी पिलं तर कसं होतं की आपल्या शरीराला डिहायड्रेशन होतं, आपली स्किन कंडिशन लगेच बिघडते, बाथरूमला येलोइश व्हायला लागतं, युरिनला जळजळायला लागतं. त्यामुळे आपल्याला कसं की शरीरामध्ये पाण्याचं हे प्रमाण अगदी काटेकोरपणे अगदी व्यवस्थितच लागतं. तर ते तुम्ही कसं प्यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं, जर का तुम्ही गार्प फ्रीजमधलं पाणी काढून प्यायलं तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. जर का त्या पद्धतीने तुम्ही पाणी प्यायलं तर तुम्हाला त्यानं ॲसिडिटीच होणार आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्या. त्यामुळे फ्रीजमधल्या पाणी पिण्याची ही सवय पहिली मोडा. मग तुम्ही म्हणाल की फ्रीजमधलं पाणी आम्ही बाहेर काढून ठेवतो आणि मग नंतर आम्ही पितो, नको. फ्रीजमध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट ही ॲसिडिकच होते आणि तुमच्या शरीरामध्ये ती ॲसिडिटी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करते, आणि ॲसिडिटी शरीरामध्ये वाढली की तुम्हाला रोग तुमच्या जवळ आलेच म्हणून समजायचं. त्यामुळे फ्रीजमधलं पाणी प्रथम बंद करा. नॉर्मल वॉटर प्या. जर का तुम्हाला उकळून पाणी प्यायचं असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही उकळून पाणी पिऊ शकता, परंतु तुम्ही उकळून पाणी प्यायचं ही सवय तुमच्या शरीराला लावू नका, कारण की त्यामुळे सुद्धा तुमच्या आतडी वीक होतात आणि तुम्हाला बाहेरचं पाणी अजिबात पचतं. जर का तुम्ही आजारी असलात तर उकळून गार पाणी प्या. जर का बाहेर थंडी असेल किंवा बाहेरचं पाणी दूषित असेल तरच तुम्ही पाणी उकळून गार प्या, नाहीतर नॉर्मलच पाणी प्यायची सवय शरीराला ठेवा. कारण की शरीर हे आपलं प्रचंड आपल्या या प्रतिकूल परिस्थितीसुद्धा ते चांगल्या पद्धतीने झगडत असतं, त्यामुळे शरीराची इम्युनिटी ही फार चांगली असते, रेझिस्टन्स पॉवर ही आतली फार चांगली असते. त्यामुळे तुम्ही स्वच्छ आणि चांगलं पाणी प्या, आणि जेव्हा तुम्ही ते पाणी भराल, तुमच्याकडे समजा फिल्टर आहे तर त्या फिल्टरमध्ये जे काही तुम्ही पाणी पिणार आहात ते एका भांड्यात काढून ठेवा आणि त्याच्यावरती जराशी तुरटी फिरवा. मग तुम्ही म्हणाल नाही आम्ही ते निर्जंतुक पाणीच वापरतो आणि आम्ही ते फिल्टरमधलंच पाणी वापरतो, नाही, तरीसुद्धा तुम्ही जेव्हा पाणी पिणार आहात तेव्हा एक तांब्याभर पाणी बाहेर काढून ठेवा आणि त्यामध्ये एक तुरटीचा असा नुसता एक असा वळसा फिरवायचा आणि मग ते पाणी प्यायला घ्यायचं. जेवताना तुम्ही एक दोन तांबे पाण्यामध्ये एक दोन वळसे तर निश्चितच घालू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हे जे पाणी आहे हे निर्जंतुक तर आहेच परंतु ॲसिडिटी कमी करतं. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांना गरम पाणी प्यायची सवय असते, काही हरकत नाही, त्याच्यामुळे कोठा साफ व्हायला मदत होते. पण जेव्हा तुम्ही नुसतं पाणी पिताना ते नुसतं पाणी पिऊ नका. एकतर त्याच्यामध्ये कणभर हळद टाका किंवा धनजिरा पावडर टाकून ते उकळून घ्या, किंवा मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मध किंवा लिंबाचे दोन थेंब टाकून घ्या. पण नुसतं गरम पाणी हे कधीही पिऊ नका, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला ती शरीराला जरी सवय लागली तरी ते पाणी तुम्ही काय करता, रोज पिता. आणि रोज सकाळी उठल्यावरती गरम पाणी पिणं हे तसंसुद्धा फारशी काही योग्य पद्धत नाही. तुम्ही म्हणाल अहो आम्ही आता गेले कित्येक वर्ष हे असं पितो, नाही, तुम्ही नुसतं पाणी सकाळी प्यायचं नाही, ते डिटॉक्स ड्रिंक म्हणूनच प्यायला गेलं पाहिजे जर सकाळी उठल्यावरती पाणी पित असाल तर. डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये धनजिरं टाकायचं, ते उकळायचं म्हणजे झालं डिटॉक्स ड्रिंक, किंवा हळद टाका जरा उकळा झालं डिटॉक्स ड्रिंक, दालचिनी टाका उकळा झालं डिटॉक्स ड्रिंक, त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाका उकळा झालं डिटॉक्स ड्रिंक, त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाका उकळा झालं डिटॉक्स ड्रिंक, त्याच्यामध्ये पेरूची चार पानं टाका झालं डिटॉक्स ड्रिंक, त्याच्यामध्ये आंब्याची दोन पानं टाका झालं डिटॉक्स ड्रिंक. म्हणजे सकाळी उठल्यावर जे काय तुम्ही कोमट पाणी पिता ते तुम्ही अशा पद्धतीनेच पाणी प्या आणि ते तुमच्या शरीराला निरोगी ठेवतं. दिवसभर तुमच्या शरीराच्या सर्व क्रिया
चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते. तुम्ही नुसतंच पाणी पिऊ नका, पाण्याच्या बरोबर मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या घालूनच प्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, रात्री झोपताना बरेच जण पाणी पितात, रात्री झोपतानासुद्धा तुम्ही पाणी पिऊ नका. रात्री झोपताना जर का तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर अर्थातच त्यावेळेला तुम्ही दूध घ्या आणि दुधामध्ये तुम्ही पाणी घालून तुम्ही उकळून घेऊ शकता. परंतु रात्री झोपताना पाणी पिऊ नका, कारण रात्री झोपताना जर का पाणी प्यायलं तर तुम्हाला रात्री बाथरूमला उठावं लागतं आणि तुमची झोप मोड होऊ शकते. त्याचप्रमाणे जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर हे किती वेळ पाणी प्यायलं पाहिजे, जेवणाच्या आधी 10 ते 15 मिनटं तुम्ही एक घोट पाणी फक्त पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर एक घोट तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याच्यामुळेच तुम्हाला माहिती आहे की जेवण झाल्यावर आपण चुळा जे भरतो त्यावेळेला तुमचं शरीर हायड्रेटेड होतं किंवा तुम्हाला पाणी प्यायल्याचं एक समाधान लागतं मिळतं. आणि त्यामुळे त्या तुम्ही जेवण झाल्यावर चुळा भरून पाणी बाहेर फेकून द्या, परंतु जेवण झाल्यावरसुद्धा लगेच पाणी पिऊ नका. 1 तासाभराने तुम्ही पाणी पिऊ शकता. जेवताना जर का तुम्हाला पाणी प्यायची भावना झाली तर तुमच्याकडे जर का तुम्ही ताक असेल तर ताक पिऊ शकता, आमटी पिऊ शकता. परंतु जरी तुम्हाला पाणीच प्यावंसं वाटलं, ठसका लागला, तर एक घोटच पाणी प्या आणि सिप बाय सिप प्या. म्हणजे ते पाणी प्या, तोंडामध्ये असं करा आणि मग त्याच्यानंतर प्या. जेव्हाही तुम्ही दिवसभरामध्ये पाणी पीत असता त्यावेळेला पाणी जेव्हा पिणार आहात तेव्हा ते तोंडामध्ये असं असं करायचं, म्हणजे घोळवायचं आणि मगच पाणी प्यायचं. त्यामुळे कसं होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही ढसाढसा उभं राहून पाणी पिता, ते उभं राहून पाणीसुद्धा तुम्ही बंद करायचं. तुम्ही शांतपणे बसूनच पाणी प्यायचं, नाहीतर त्याच्यामुळेसुद्धा पोटामध्ये गॅस होतो आणि तुम्ही प्रमाणापेक्षा घटाघटा जर का पाणी प्यायला तर प्रमाणापेक्षा बऱ्याच वेळेला जास्त पाणी पिता. आता तुम्ही विचाराल की दिवसभरात आम्ही किती पाणी प्यायला पाहिजे. हे बघा, प्रत्येकाला जेवढी तहान लागते ना तेवढंच पाणी तुम्ही प्यायचं आहे. तहानपेक्षा जास्त पाणी पिऊ नका. आणि जर का काही एखादी लहान मुलगी आहे, लहान मुलं आहेत, बऱ्याच वेळेला ती पाणी कमी पितात, पण मग तुम्ही त्यांना दूध किंवा सरबत असं देऊ शकता, ताक देऊ शकता आणि अशा पद्धतीने त्यांचा पाण्याचा इंटेक, लिक्विड इंटेक वाढवू शकता. आणि जेव्हा जेव्हा समजा काही वेळेला असं होतं की पाणी नुसतं प्यायची इच्छा होत नाही, कारण की आपण गावाला गेलो किंवा काही वेळेला पाण्यामध्ये बदल असतात, चवीमध्ये सुद्धा बदल असतो एका गावाहून दुसऱ्या गावावर गेले गावाला गेल्यावर, तर नेहमी त्याच्यामध्ये कणभर मीठ टाकून घ्या. आणि ते मीठ हे तुमच्याबरोबर सेंदेलोणच मीठ पाहिजे. तर तुम्ही म्हणाल आता हे सेंदेलोण मीठ आम्ही सगळीकडे घेऊन जायचं का, हो घेऊन जा ना. एका डबीमध्ये तुम्ही सेंदेलोण सोबत ठेवा आणि बाहेर कुठलंही तुम्हाला पाणी प्यायची गरज पडली तर कणभर त्याच्यामध्ये सेंदेलोण घालून घ्यायचं. समजा तुमच्या पोटामध्ये खूप दुखत असेल तर गरम पाणी आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंगाचा खडा टाकून घ्यायचा आणि थोडं सेंदेलोण टाकून घ्यायचं. तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती आहे की पिरियड्स येतात त्यावेळेला डिहायड्रेशन होतं, त्यावेळेलासुद्धा मुलींनी खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे आणि त्यावेळेलासुद्धा त्याच्यामध्ये थोडासा हिंगाचा खडा आणि थोडंसं सेंदेलोण टाकून घ्यायचं, थोडंसं लिंबू जरी पिळून घेतला तरी चालेल. शरीरामध्ये पाणी हे औषधी प्रकारांनीच गेलं पाहिजे. नुसतं आलं पाणी प्यायलं की त्याचं काम झालं असं नाही, कारण मुळात आपण पाणी खूप कमी पित असतो आणि प्रत्येक शरीराच्या सेल्सला पाण्याची गरज असते. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगेन की महिन्यातला एक दिवस हा फक्त तुम्ही वॉटर डे म्हणून ठेवायचा. म्हणजे कसं करायचं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पाणी प्यायचं. मग ते तुम्ही पाणी कसं पिणार आहात, तर सकाळी उठल्यावरती धनजिऱ्याचा काढा घ्यायचा आणि खूप जास्त पाणी प्यायचं नाही, रोज जेवढं पाणी पिताना तेवढंच तुम्ही पाणी प्यायचं आहे. फक्त दरवेळेला त्याच्यामध्ये थोडंसं कधी धनजिरं एक सकाळीच्या भांड्यामध्ये धनजिरं टाकून घ्या, नंतर लिंबू मध टाकून घ्या, नंतर हिंग आणि लिंबू आणि मध टाकल्यानंतर हिंग आणि मीठ टाकून घ्या, किंवा दुपारच्या वेळेला त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर थोडासा गुळाचा खडा घ्या. पण पाणी पिताना आपण जे सरबत पितो तर त्याप्रमाणे कधीहीच पाण्यामध्ये तुम्ही साखर घालून पिऊ नका, नाहीतर पाणीही ॲसिडिक होतं. आपल्या शरीराला अल्कलाईन स्तर लागतो. आपल्या शरीरामध्ये आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये अल्कलाईन एन्व्हायरॉनमेंट पाहिजे, अल्कलाईन परिस्थिती पाहिजे. जर का ती तुम्ही ॲसिडिक केलीत तर नक्कीच तुम्हाला रोग होणार आहेत. त्यामुळे साधं पाणी महिन्यातनं एक दिवस असं वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि रात्री मात्र तुम्ही थोडासा भात खायचा आहे आणि तो भातावरची, म्हणजे भात म्हणजे कसं की दूध भात खा, दही भात खा, मुगजळीची खिचडी घ्या, म्हणजे हलकं थोडंसं घ्यायचं आहे. महिन्यातून एक दिवस ज्या दिवशी तुम्ही वॉटर थेरपी करणार आहात
त्या दिवशी रात्री फक्त तुम्ही भात खायचा आहे, थोडासा भात, मग मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे सुद्धा चालू शकेल. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही वॉटर थेरपी महिन्यातून एकदा केलीत तर शरीरामधले जे नको असलेले मलपदार्थ जे असतात शरीरामध्ये, टॉक्झिन्स किंवा केमिकल्स, ते बाहेर पडून जायला मदत होते आणि शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होतो. ही जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.